श्रीलंकेत सीता मातेचं भव्य मंदिर उभं राहत आहे आणि त्याच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येतील शरयू नदीचं पाणी पाठवलं जाणार आहे. श्रीलंकेत अशोक वाटिकेत जिथे रावणानं सीता मातेला कैद करून ठेवलं होतं त्याच जागेवर हे सीताम्मा मंदिर उभं राहत आहे. 19 मे रोजी प्राण प्रतिष्ठा आणि अभिषेक सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी शरयू नदीचे पाणी पाठवण्याची विनंती श्रीलंकेच्या प्रतिनिधींनी केली होती. भारतानं अयोध्येतून शरयूचं हे पाणी पाठवण्याला मान्यता दिली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.